ओबीसी आरक्षण को लेकर कई जन आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा किए गए, किंतु केंद्र और राज्य सरकार ने इसे गंभीरता से नहीं लेने के कारण शहर के संविधान चौक पर राष्ट्रीय ओबीसी महासंघ के कार्यकर्ताओं ने सरकार के खिलाफ आंदोलन किया। इस मौके पर बड़ी संख्या में आंदोलनकारी मौजूद थे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ पिछले 6 महीनों से राज्य और केंद्र सरकार का ध्यान खींच रही है, किंतु केंद्र व राज्य सरकार ने ओबीसी की समस्या छुड़ाने के लिए राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने आज नागपुर के जिलाधिकारी को ज्ञापन देकर इस ओर ध्यान खींचा है। 25 मांगों को पूरा करें, अन्यथा 10 नवंबर को मुंबई में ओबीसी गोलमेज परिषद आयोजित की है। अगर सरकार इस ओर ध्यान नहीं देगी तो राष्ट्रीय ओबीसी महासंघ 7 दिसंबर को विधान भवन पर लाखों ओबीसी आंदोलन करेंगे। साथ ही 2021 की जनगणना केंद्र सरकार करे, वो भी जाति निहाय जनगणना करे, मराठा और ओबीसी में किसी भी प्रकार का टकराव ना हो, इसलिए सरकार ओबीसी को न्याय दे, नौकर भर्ती पर बंदी उठाए, साथ ही ओबीसी का 1 लाख का बैकलॉग भी भरे, ओबीसीओ के संविधानिक मांग को सरकार पूरा करे, अन्यथा ओबीसी का जनसागर नागपुर में तीव्र आंदोलन करेगा। ऐसी जानकारी राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबनराव तायवाड़े इन्होंने दी है। आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ मागच्या 6 वर्षापासून ओबीसीच्या संविधानिक मागण्यांकरता संघर्षपणे केंद्र आणि राज्य सरकारकडे लढा देत आहेत। सध्या ओबीसींपुढे ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्या सोडविण्याकरता आम्ही 7-8 ऑक्टोबरला सर्व खासदार आमदारांच्या घरापुढे आंदोलन केलं होतं। 9 तारखेला मुख्यमंत्र्यांनी सभा बोलावली, उपसमिती बसली, परंतु अजूनपर्यंत काही ओबीसीच्या पदरात दिलेलं नाही आणि म्हणून पुनश्च एकदा या मुख्यमंत्र्यांचं आणि सर्व मंत्रिमंडळाचं ओबीसीच्या संविधानिक न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्याकरता आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि तहसीलच्या ठिकाणी तहसीलदारांना हा आमचा ओबीसी समाजात आपले निवेदनं देऊन आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवित आहे आणि सरकारला विनंती आहे की आमच्या ज्या काही 25 मागण्या आहे त्या मागण्या आपण लवकरात लवकर पूर्ण कराव्या। त्या जर झाल्या नाही तर 10 नोव्हेंबरला मुंबईमध्ये एक ओबीसी गोलमेज परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे, त्या माध्यमातून पुन्हा त्यांचं लक्ष आम्ही वेधणार आहे आणि एवढेही करून सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर 7 डिसेंबर 2020 रोजी या नागपूरच्या विधानभवनावर महाराष्ट्रातनं लाखो ओबीसी इथे येऊन विधानभवनाला घेराव घालून आपल्या मागण्या सरकारपुढे मांडून त्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की त्यामध्ये 2021 मध्ये होऊ घातलेली जी जनगणना आहे ती केंद्र सरकारने करावी, केंद्र सरकार करत नसेल तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याने संपूर्ण ओबीसींची जातनिहाय आणि सर्व समाजांची जातनिहाय जनगणना करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तापते आहे की मराठा लोक आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मागतायत, या मराठा ओबीसीला मिळत असलेल्या 19% आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा सरकारने धक्का लावू नये, त्यांना कुठलं आरक्षण द्यायचं ते द्या, कुठून द्यायचं ते द्या, पण ओबीसीतून आरक्षण देता कामा नये ही आमची प्रमुख मागणी आहे। सध्या दुसरा जो ज्वलंत प्रश्न आहे की MPSC इतर स्पर्धा परीक्षा या महाराष्ट्र शासनाने पुढे ढकलून 88% SC ST ओबीसी ओपन सवर्गावरती अन्याय केलेला आणि म्हणून या 88% लोकांचं हित लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा त्वरित घ्याव्या, नोकरबंदीवर घातलेली बंदी उठवावी, 22 ऑगस्ट 2019 बिंदू नामावलीला दिलेली स्थगिती उठवून या ओबीसींचा जो 1 लाख पदांचा बॅकलॉग आहे तो त्वरित भरावा ही आमची प्रमुख मागणी या महाराष्ट्र शासनाकडे आहे। पिछली सरकार और आज की सरकार, इन दोनों ने ही हमेशा ओबीसी के साथ सौतेला व्यवहार किया है। अब देखना यह होगा कि क्या इस बार ओबीसीओ को न्याय मिलेगा या नहीं। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इन BCN न्यूज नागपुर।